Hello friend, myself Pofarkar Sandeep, head of the Electrical Engineering Department, JSPM, Bhimrambetka Sawant Polytechnic, Waghuli. Today we are going to start our experiment number 9 in the course subject Industrial AC Machine. So our experiment title is to identify different components and winding of single phase induction motor and connect it to start in forward and in reverse direction. म्हणजे आपल्याला आज या ठिकाणी इंडक्शन मोटरचे जे काही कंपोनेंट आणि वाइंडिंग ते आयडेंटिफाय करायचे, त्यानंतर आपल्याला इंडक्शन मोटरचे कनेक्शन करून ती फॉरवर्ड डायरेक्शनले आणि रिवर्स डायरेक्शनने आपल्याला काय करायचे ती रिवर्स रन करायची आहे या ठिकाणी. तर आज या ठिकाणी टायटल तर आपण मगाशी पाहिलेलंच होतं, प्रॅक्टिकलचे रिलेव्हंट प्रोग्राम आउटकम्स, PO2 डिसिप्लिन नॉलेज, PO3 एक्सपेरिमेंट अँड प्रॅक्टिस, PO4 इंजिनिअरिंग टूल्स आणि PSO इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स. म्हणजेच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या टाईपचे मेंटेन रोटेटिंग आणि स्टॅटिक इलेक्ट्रिकल इक्विपमेंट मेंटेन करता आले पाहिजे आणि ते रन करता आले पाहिजे. याच्यानंतर आपण डायरेक्ट डायग्राम बघूया. सर्वांना माहितीच आहे की आपण आज या ठिकाणी कॅपॅसिटर स्टार्ट, इंडक्शन रन, इंडक्शन मोटर, सिंगल फेज इंडक्शन मोटरची आपण डायरेक्शन फॉरवर्ड रिवर्स करणार आहोत आणि त्याचा आपण वाइंडिंगचे जे काही रेजिस्टन्सेस आहेत ते मेजर करणार आहोत. तर ह्या ठिकाणी पहा, सिंगल फेज सप्लाय दिलेला आहे. मेन वाइंडिंग आणि स्टार्टिंग वाइंडिंग दोन्ही कशा आहेत, 90 डिग्री प्लेस अपार्ट, म्हणजेच एकमेकांपासून डिस्प्लेसमेंट 90 डिग्री प्लेस केला आहे. तर ह्या ठिकाणी सेंट्रिफ्युगल स्विच कॅपॅसिटर हा स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीजमध्ये जोडलेला आहे. सेंट्रिफ्युगल स्विच हा 70-80% रेटेड स्पीडनंतर डायरेक्टली काय होतं आहे, ओपन होतो आहे आणि ओपन झाल्यानंतर हे जे काय स्टार्टिंग वाइंडिंगचं सर्किट आहे हे कट होतो आहे आणि इथून पुढं फक्त मेन वाइंडिंगच्या क्रॉस फक्त रोटर हा रोटेट होत असतो आहे. आता याच्यामध्ये आपण मेन वाइंडिंग आणि स्टार्टिंग वाइंडिंग, सर्वांना माहिती आहे की मेन वाइंडिंगचा रेजिस्टन्स म्हणजे जी काही रनिंग वाइंडिंग आहे ती हायली इंडक्टिव्ह असते, रेजिस्टन्सचा कमी असतो. स्टार्टिंग वाइंडिंगचा रेजिस्टन्स हा हायली रेजिस्टिव्ह असल्यामुळे याचा रेजिस्टन्स आपल्याला जास्त पाहायला मिळतो. आपण प्रॅक्टिकली हा मेजर करणार आहोतच, पण ह्या ठिकाणी लक्षात ठेवा, स्टार्टिंग वाइंडिंग रेजिस्टन्स हा जास्त असतो आणि ही हायली रेजिस्टिव्ह आणि हीचा रेजिस्टन्स कमी असतो कारण ही हायली इंडक्टिव्ह असतो. त्यानंतर डायग्राम पहा. पुढील आपण डायरेक्शन रिवर्स करायची गोष्ट केली होती, तर डायरेक्शन रिवर्स करताना आपण एकतर स्टार्टिंग वाइंडिंग किंवा जी काही रनिंग वाइंडिंग आहे, म्हणजेच जी स्टार्टिंग वाइंडिंग किंवा मेन वाइंडिंग, कुठलीही वाइंडिंगचे कनेक्शन काय करायचे आहेत, फक्त रिवर्स करायचे आहेत. बाकी ॲज इट इज कनेक्शन राहील. म्हणजे जी काही रनिंग वाइंडिंग आहे फक्त काय केलं आहे, या ठिकाणी जो काही सप्लाय येणार होता तो काय केला, आपण डायरेक्ट S2 दिला आहे आणि S1 कॅपॅसिटरला दिला आहे. सेंट्रिफ्युगल स्विच रनिंगमध्ये ओपन होईल, सर्किट पूर्णपणे कट होईल. हे एक झालं आणि हे दुसऱ्या टाईपचं रनिंग वाइंडिंगचे कनेक्शन काय केलेले आहेत, इंटरचेंज केलेले आहेत. रिसोर्सेस काय काय लागतात आपल्याला, सिंगल फेज इंडक्शन मोटर लागेल, मल्टीमीटर लागेल, ॲमीटर लागेल, व्होल्टमीटर व्होल्टेज मेजरमेंटसाठी, ऑटो ट्रान्सफॉर्मर आणि टॅकोमीटर. तर ह्या ठिकाणी आपण काय स्पीड मेजर करत नाही, कारण ऑब्झर्वेशन टेबल जर पाहिला तर आपल्याला फक्त ह्या ठिकाणी व्होल्टेज काय करायचं आहे की वाइंडिंगचा रेजिस्टन्स मेजर करायचा आहे, आयडेंटिफिकेशन कोणती येते, स्टार्टिंग किंवा रनिंग. ओके, त्यानंतर हायली रेजिस्टिव्ह और हायली इंडक्टिव्ह तो रिमार्क आपल्याला काय करायचा आहे, प्लेस करायचा आहे. आणि दुसरं रिव्हर्सिंग डायरेक्शन रोटेशन, इनिशियल कंडिशन, रिव्हर्सिंग मेन, रिव्हर्सिंग सप्लाय लाईन्स. सप्लाय लाईन चेंज केल्यानंतर कुठल्याही प्रकारचं डायरेक्शन ऑफ रोटेशन चेंज होत नाही, हे आपलं थेरॉटिकल बॅकग्राऊंड आहे. पण जर डायरेक्शन आपण चेंज केली मेन वाइंडिंगची किंवा रनिंग स्टार्टिंग वाइंडिंगची, तर आपल्याला डायरेक्शन चेंज झालेली पाहायला मिळते. तर आपल्या ह्या ठिकाणी व्होल्टेज आणि करंट आपल्याला काय करायचं आहे, नोट डाऊन करायचं आहे त्या रीडिंगचा. तर आपण आता डायरेक्ट प्रॅक्टिकलच्या सेटअपकडे जाऊया. स्टार्टिंगला आपण काय करणार आहेत, सर्वप्रथम की स्टार्टिंग वाइंडिंग आणि रनिंग वाइंडिंगचं रेजिस्टन्स मेजर करणार आहोत. प्रॅक्टिकलसाठी आपण ही मोटर यूज करत आहोत. तर ह्या मोटरचं सर्वांनी पाहून घ्या की 1 HP मोटर आहे, 230 V सप्लाय व्होल्टेज, त्याचा रेटेड करंट आहे 3.8, रेटेड व्होल्टेज आहे 1440 RPM, करंट त्याचा सप्लाय त्याचा AC आहे. तर ह्या जनरली आपल्या नेम प्लेटच्या डिटेल झालेल्या आहेत. कॅपॅसिटरचे कनेक्शन पहा, या ठिकाणी जोडलेले आपण C1 C2,
त्यानंतर वायंडिंगच्या दोन कनेक्शन इथे आहेत, एक वायंडिंग या ठिकाणी घेतलेली आहे आणि या ठिकाणी हा जो शॉर्ट सर्किटेड पाथ आहे तो आपण कनेक्ट केलेला आहे. तर स्टार्टिंगला आपण काय करूया, रेजिस्टन्स मेजर करूया. रेजिस्टन्स पाहूया आपण, या वायंडिंगचा किती येतोय. या वायंडिंगचा पहिल्यांदा रेजिस्टन्स येतोय निगेटिव्ह, आल्यानंतर समजून जायचं की आपण पोलॅरिटी रिव्हर्स केलेली आहे. तर ह्या ठिकाणी 0.3 आपल्याला रीडिंग दिसतंय, 0.3. त्यानंतर ह्या वायंडिंग रेजिस्टन्स पाहूया आपण, म्हणजेच आपल्याला ह्या ठिकाणी 0.3 आणि 6.4 म्हणजे जी वायंडिंग आपली हायली इंडक्टिव्ह आहे ती रनिंग वायंडिंग आहे तिचा रेजिस्टन्स आहे 0.3 आणि ही वायंडिंग आपली आहे स्टार्टिंग म्हणजे तिचा रेजिस्टन्स हाय आहे तो आहे 6.4 ओहम. तर ह्या ठिकाणी आपण सिंगल फेज सप्लाय घेतलेला आहे ऑटो ट्रान्सफॉर्मरला. ऑटो ट्रान्सफॉर्मरचे जे काय फेज न्यूट्रल आहे, फेज जी आहे ती ॲमीटर थ्रू आपण मेन सप्लाय दिलेली आहे. त्यानंतर व्होल्टमीटर आपण या ठिकाणी DMM म्हणजे डिजिटल मल्टीमीटर कनेक्ट केलेलं आहे. ॲमीटर हा काय करेल, करंट मेजर करेल मोटरचा. व्होल्टेज मेजरमेंटसाठी काय आहे, डिजिटल मल्टीमीटर आपण या ठिकाणी यूज केलेलं आहे. कनेक्शन सर्वांनी पाहून घ्या, कनेक्शन ह्या ठिकाणी केलेले आहे. आता डायरेक्टली आपण प्रॅक्टिकल रन करूया. आता आपण या ठिकाणी स्विच ऑन करतोय. स्विच ऑन केल्यानंतर या ठिकाणी सर्वांनी पाहून घ्या, ऑटो ट्रान्सफॉर्मर लाईट इंडिकेट केली म्हणजे सप्लाय करून आलेलं आहे. आता आपण व्होल्टेज देतोय, सर्वांनी पाहून घ्या. स्टार्टिंगला हेवी करंट घेतोय, व्होल्टेज आपण देतोय. मोटरचा करंट पाहून घ्या सर्वांनी. या ठिकाणी आपण मोटर स्टार्ट केलेली आहे. हे आपलं प्रॅक्टिकलचं ॲक्च्युअल रिडिंग आहे, 96 व्होल्ट आहे. आणि ह्या ठिकाणी जो काय करंट आहे आपण 0 to 5 एम्पियरला जोडल्यामुळं तो 3.2 नियर अबाउट म्हणजे एक्झॅक्टली 3.2 आलेला आहे. आता ह्या ठिकाणी आपण डायरेक्शन ऑफ रोटेशन पाहणार आहोत. डायरेक्शन ऑफ रोटेशन ही क्लॉक वाईज दिसलेली आहे. या ठिकाणी थोडंसं डायरेक्शन पाहूया आपण, सर्वांना डायरेक्शन दिसत आहे. या ठिकाणी क्लॉक वाईज डायरेक्शन रोटेट होताना दिसत आहे मोटर. म्हणजेच आहे ह्या कनेक्शनमध्ये मोटर क्लॉक वाईज डायरेक्शनला रोटेशन घेतात. आता ह्या ठिकाणी आपण डायरेक्शन ऑफ रिव्हर्स करतोय. या ठिकाणी पहिल्या रीडिंगच्या वेळेस आपल्याला जी काय डायरेक्शन आहे ती क्लॉक वाईज मिळालेली होती. आता आपण काय करतोय, जी काय वायंडिंग आहे, जी काय आपण म्हणूया स्टार्टिंग वायंडिंग, तिची कनेक्शन आपण इंटरचेंज करतोय. कनेक्शन इंटरचेंज केलेलं आहे या ठिकाणी, म्हणजेच एक वायंडिंगचे कनेक्शन आपण काय केलं चेंज केल्यानंतर आता आपल्याला डायरेक्शन ऑफ रोटेशन पाहिजे. डायरेक्शन रोटेशन आपण चेंज करतोय. तर या ठिकाणी सर्वांना दिसत असेलच की अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने इंडक्शन मोटरचा रोटर रोटेट होत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण व्होल्टेज वाढवत चाललेलो आहोत. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनसाठी पहा, व्होल्टेज 96 दिसतोय आणि करंट पुन्हा एकदा 3.2 आसपास दिसतोय. म्हणजे डायरेक्शन रिव्हर्स केली तरी पण व्होल्टेज आणि करंट हे आपण सेम, व्होल्टेज सेम असताना करंट हा आपल्याला नियर अबाउट सेमच पाहायला मिळतोय. तर प्रॅक्टिकल परफॉर्म झालेलं आहे आपल्याला. ह्या प्रॅक्टिकलमधून आपण दोन्ही वायंडिंगचे जे काय कनेक्शन आहेत त्या वायंडिंगचा आपण रेजिस्टन्स मेजर केला होता. जी काय स्टार्टिंग वायंडिंग आहे त्याचा रेजिस्टन्स हाय असल्यामुळे तो आपल्याला 6.4 ओहम या ठिकाणी मेजर केलेला आपण पाहिलेला आहे. रनिंग वायंडिंग आहे ती हायली इंडक्टिव्ह आहे त्यामुळे त्याचा रेजिस्टन्स आपल्याला 0.3 ओहम या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. 97 सप्लाय व्होल्टेज असताना करंट 3.2 एम्पियर मिळालेला आहे. डायरेक्शन चेंज केली आपण मोटरचं कनेक्शन चेंज केल्यानंतर तरी पण आपल्याला 96 व्होल्टला आपल्याला 3.2 एम्पियर करंट मिळालेला आहे. म्हणजेच आपण सिंगल फेज इंडक्शन मोटरचे जे काही कॉम्पोनंट आहेत, म्हणजे जे वायंडिंग आहे वायंडिंगचा रेजिस्टन्स मेजर केलेला आहे. त्याचबरोबर आपण सिंगल फेज इंडक्शन मोटरची म्हणजे जी कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन सिंगल फेज इंडक्शन मोटर आहे त्याची डायरेक्शन आपण फॉरवर्ड आणि रिव्हर्स डायरेक्शन करून पाहिलेली आहे. तर ह्या ठिकाणी
आपलं हे जे काय प्रॅक्टिकल आहे ते ओव्हर झालेलं आहे. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.